1 जुलै रोजी डॉक्टर्स डे विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये धनवंती आरोग्यदूत सेवा संस्था पनवेल रायगडच्या वतीनं सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर्स डे निमित्त अनेक ठिकाणी विविध उपक्रम केले जात आहेत. त्याच अनुषंगानं सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गिरीश गुणे, डॉक्टर कीर्ती समुद्रा, निलेश भाटिया, डॉक्टर सुभदा नील, डॉक्टर समिधा गांधी, डॉक्टर निशांत काठाळे, डॉक्टर प्राची काठाळे, डॉक्टर पुष्पक चिरमाडे, डॉक्टर सलील पाटकर ह्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर डॉक्टर कविता चोतमल, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अरुणकुमार भगत, महिला बालकल्याण सभापती लीना गरड, अभिमन्यू पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉक्टर कविता चोतमल यांनी आपले मनोगत व्यक्त केलं. सगळ्यात आधी मी आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मी मगाशीच म्हणाल्याप्रमाणे वर्षभर 365 दिवस आपण सर्वांची जे सातत्यानं सेवा करतात, कुठल्याही पद्धतीनं आपण केलेली कुरबूर, आपण केलेला कलकलाट याच्याकडे लक्ष न देता आपल्याला पेशंटला जे द्यायचं आहे त्याला बरं करण्याच्या हेतूनं द्यायचं आहे आणि त्याला मला लवकरात लवकर बरं करायचं आहे या भावनेतून आपल्यासाठी जे डॉक्टर सातत्याने कार्यरत असतात. आणि आपण म्हणूया की आपल्याला स्वभावाच्या माणसाच्या छटा किती असू शकतील, त्या सगळ्या छटांची माणसं समोर पेशंट या नावानं उभी असतात, पण तरी देखील कुठलाही रागा न करता त्याला ते सेवा देत असतात. अशा या सर्व डॉक्टरांनी आपल्याला 365 दिवस जी सेवा केली त्याची एक दिवस आपण त्याची आठवण ठेवूया म्हणून आज आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं. मला आनंद आहे की डॉक्टर्स डेच्या निमित्तानं आपण त्यांना बोलवलं, पण आज स्वतःचा सन्मान घेताना स्वतःच्या सन्मानाबद्दल मी काय केलं याच्याविषयी एक शब्दही न बोलता पुढे काय करायचंय आणि तुम्ही काय केलं पाहिजे की ज्यातून तुम्ही स्वास्थ्यपूर्ण व्हाल यासाठी हे सगळे जण बोलले, त्याबद्दल त्या सगळ्यांचाच आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आणि असे डॉक्टर्स 800 समाजामध्ये सेवाव्रती म्हणून काम करतायत म्हणून हा समाज स्वास्थ्यपूर्ण आहे, स्वास्थ्याच्या दिशेने वाटचाल करतोय याचा खरंच आपल्या सगळ्यांना मनापासून अभिमान देखील असला पाहिजे. खऱ्या अर्थानं ही धन्वंतरी आरोग्य सेवा संस्था ही 3 फेब्रुवारी 2019 रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून ही संस्था साकार झाली. आपण बघत असाल की एक WHO चा आकडा सांगतो की जगामध्ये प्रत्येक मिनिटाला 17 लोकांची मृत्यू ही कॅन्सरमुळे होत असते आणि अतिशय भयानक असं कॅन्सरने हे घेतलेलं आहे. जगामध्ये जरी ही आकडा असा असेल तरी त्यापैकी भारतामध्ये कॅन्सरमुळे होणारं मृत्यूचं प्रमाण एवढं वाढलं आहे की त्यामध्ये एक भीतीच निर्माण झालेली आहे की काही कारण नसतानाही कॅन्सर होतो. आपण असं बोलतो की ज्यांना काही व्यसन आहे ज्यामध्ये तंबाखू असेल, सिगारेट असेल, त्यामुळे कॅन्सर होतो. पण परंतु असे काही व्यक्ती आपण बघतो की ज्यांना कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही त्यांनाही कॅन्सर होतो. वयाला कुठलीही मर्यादा नाही आहे. कालच एक पोस्ट आम्ही बघितली की ॲट्रॅकमध्ये एक 2 वर्षाचा छोटासा मुलगा ट्रीटमेंट घेतोय आणि त्याला लिव्हर कॅन्सर आहे. मग त्याने कुठे अल्कोहोलिक कन्झम्पशन केलं किंवा त्याला कुठलं व्यसन होतं? तर अशा प्रकारे जन्मापासून कुठलाही वय नसताना अशा प्रकारचा कॅन्सर हा एवढा बळावत चाललेला आहे. आणि या कॅन्सरचं आपल्या पूर्ण देशामध्ये म्हणावं, शहरामध्ये म्हणावं, हवं तेवढं प्रबोधन माहिती ही लोकांना नाही आहे आणि ती माहिती प्रबोधन व्हावं ह्यासाठी सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था धन्वंतरी आरोग्य सेवा संस्था ही स्थापन करण्यात आली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.